आणि बॉडी बिल्डरला मी आज पण म्हणतो, किती पण मोठा बॉडी बिल्डर असो, त्याला कोणती पण ट्रॉफी हो मेडल हो, त्याचा सगळ्यात मोठा त्याचं अचीवमेंट हे असतं की मी कालपेक्षा चांगला होतो. ती बॉडी बिल्डिंग ही स्वतःच करायची असते, तुमच्या मदतीला कोणी येत नाही. खरी गोष्ट. ही तुमच्या स्वतःची जबाबदारी का तुम्हाला करायची असेल तर तुमच्या दमावर करावं लागेल. आणि जे मी ते क्रिएटिननी बॉडी बनेल, हे सगळे मी ते क्रिएटिननी फक्त तुमची स्ट्रेंथ बिल्ड होईल, ज्याने तुमची चांगली हायपोट्रॉफी होईल, आणि तुम्ही जर रेस्ट आणि रिकव्हरीसाठी चांगला न्यूट्रिशन घेतला तर तुमची बॉडी बनणार. स्टेरॉइड हा फक्त एक पार्ट आहे बॉडी बिल्डिंगचा जो तुम्हाला सपोर्ट करतो, आणि तो पण तुम्ही एक व्यवस्थित गायडन्स मध्येच घेतलं पाहिजे, माझं तर असं म्हणणं आहे. कारण की स्वतःहून एक्सपेरिमेंट वगैरे केलं नाहीच पाहिजे त्या गोष्टीवर. या मुलाखतीचे प्रायोजक आहे मसफिट न्यूट्रिशन, गेट मोर साईज अँड स्ट्रेंथ. मसफिट न्यूट्रिशन या नामांकित ब्रँडच्या ऑर्डर किंवा डीलरशिपसाठी आजच संपर्क साधा. संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 70383 87 638. नमस्कार फिटनेस प्रेमींनो, मी ईश्वर ठाकरे, ईश्वर ठाकरेज फिटनेस मंत्रा या आपल्या हक्काच्या आणि आवडत्या फिटनेसशी रिलेटेड अशा यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तर आज माझ्यासोबत समीर पटेल, खूप तरुण बॉडी बिल्डर आहे, वय वर्ष फक्त 26. त्यांच्याकडे बघून तुम्हाला वाटणार नाही, पण त्यांचं वय अवघ्या 26 आहे. सर, तुमचं जन्मतारीख काय आहे? 1997. हां, 1997 हे वर्ष आहे त्यांचं जन्माचं. तर ह्या क्षेत्रात, बॉडी बिल्डिंग क्षेत्रात ते आले कसे, त्यांची जर्नी कशी स्टार्ट झाली, त्यांनी जिममध्ये पहिलं पाऊल कधी ठेवलं, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधून जाणून घेणार आहोत. समीर सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. धन्यवाद. समीर सर, मला सर्वप्रथम सांगा, तुम्ही माझा युट्यूब चॅनल बघितलेला आहे? बरोबर बरोबर. सगळ्या व्हिडिओ तुम्ही बघता? हो, बघत असतो आम्ही, आणि खूप इन्स्पायरिंग व्हिडिओ असतात. जसे खूप सारे चांगले मोठे मोठे बॉडी बिल्डर असतात का, त्यांची पण टीप पण भेटतात, खूप काही शिकायला पण भेटतं. तर मला सर्वप्रथम सांगा, तुमचं एक बालपण, शालेय शिक्षण, कॉलेज हे कुठे कम्प्लीट झालं? मी बॉर्न आउट ऑफ नाशिकच, नाशिकमध्येच माझा जन्म झाला. त्यानंतर शाळेला आम्ही डीडी बिटको बॉयज हायस्कूलला होतो. त्यानंतर आम्ही कॉलेज पूर्ण माझं कम्प्लीट बीवाय कॉलेजमध्ये केलं. त्यानंतर माझं बॉडी बिल्डिंग आणि याच्यासोबत तर स्टार्टिंगला काही संबंधच नव्हता, पण एक घरामध्ये एक व्यक्तीला तुम्ही कसं इन्स्पायर होतात, तसं आपण म्हणतो की इन्स्पिरेशन हे आपल्या घरामध्ये जर असलं तर आपल्याला बाहेर सोडायची गरज नाही पडत. तसं आमचे मोठे भाऊ जावेद पटेल, यांना जिमची अप्रतिम आवड असल्यामुळे ते खूप पहिलीपासून जिमला जायचे, आणि खूप कमी वयामध्ये त्यांची खूप चांगली फिजिक होती. तर त्यामुळे आमच्या इथे त्यांचं खूप नाव की एक जावेदची बॉडी खूप चांगली आहे, खूप भारी बॉडी आहे. बॉडी बिल्डर नाही ते, असे नॉर्मलच फक्त जिम वगैरे जायचे, पण दिसून यायची अशी ह्यूज बॉडी एकदम. तर त्यामुळे आम्ही इन्स्पायर झालो त्यांना, आणि मग त्याच्यानंतर आम्ही जिम स्टार्ट केली. तर सर्वप्रथम तर जिमला मी असं स्कूलला असताना 10वी वगैरे मध्ये थोडं थोडं जायचो, तर आमच्या एक लोकल जिम होती तिकडे जायचो. तर पहिल्यांदा एक तुम्हाला एक इन्सिडेंट सांगतो, खूप असा फनी इन्सिडेंट होता. तर माझ्या मोठ्या भावाचा एक मित्र होता, तो असा जिम करत होता सोबत, मी गेलो एक दिवस. तर तो म्हणे की पहिले आधी तू 100 उठक बैठक मार, त्यानंतर जिम मारायची असते. फर्स्ट डे तर मी गेलो उठक बैठक मारल्यानंतर 2 दिवस तर पायात चाललंय नाही, त्यानंतर मी जिमला कधी गेलोच नाही. नंतर मग जेव्हा मी त्यांची सुट्ट्या लागल्या, तर प्रॉपर एक इकडे आपलं वडाळ्या नाक्याजवळ एक जिम आहे नाशिकमध्ये, नाशिकमध्ये, तर तिकडे आम्ही जिम लावली. तर मी आणि माझा मित्र आम्ही मग तिकडे जायला लागलो स्टार्टिंगला जिमला. तिथून मग मी सर्वप्रथम तिकडे हबीब सरांना बघितलं, हबीब सईद राजीक सरांच्या जिमला गेलो, मोठे बॉडी बिल्डर आहे. हा, त्यांना तिकडे बघितलं तेव्हा ते तिकडे वर्कआउट वगैरे करायचे, मी खूप इन्स्पायर झालो की बॉडी बिल्डर कसा असतो. म्हणजे कधीच वर्ष असेल ते, मला वाटतं एक 2015-16 ची गोष्ट असेल, तेव्हा ते नाशिक शी वगैरे झाले असतील, तेव्हा खूप चांगले बॉडी राजीव सरांकडे तेव्हा ते ट्रेन करायचे इंटरनॅशनल लेव्हल, ते अजून पण इन्स्पिरेशन आहे माझं. तर ते तिकडे वर्कआउट करायचे, त्यांना आम्ही बघायचो की आहे असं. तेव्हा राजीव सरांनी अप्रोच केलं का बॉडी बिल्डिंग वगैरे करायची, पण फायनान्शियल प्रॉब्लेममुळे कधी झालं नाही, आणि लहान होतो, स्वतःची इन्कम सोर्स वगैरे काही नाही, घरून पण इतकी इन्कम घेऊ शकत नव्हतो की एक बॉडी बिल्डिंग करण्याची गोष्ट. तर मग त्यानंतर मी तिकडून मग तिथे आमचे एक अजून एक सर आहे गोविंदा सर म्हणून, त्यांच्या जिमला नंतर त्यांनी स्वेटिंग म्हणून जिम टाकली, तिकडे शिफ्ट झालो. तर सनी मनियर आणि ते तिकडे वर्कआउट करते, सनी मनियर पण तेव्हा बॉडी बिल्डिंगची तयारी करायचे, ते पण खूप चांगली बॉडी होती तेव्हा त्यांची. तर आम्ही इन्स्पायर झालो त्यांना सगळे, पण तेव्हा पण असं एक प्रॉपर कोणी गायडन्स करायला तर मग भीती वाटायची, कारण इतकं ऐकलेलं होतं स्टेरॉइड वगैरे सर्व ह्या गोष्टी, निगेटिव्हिटी इम्पॅक्ट, कारण पॉझिटिव्ह पेक्षा निगेटिव्ह इम्पॅक्ट जास्त ऐकवायचे, असं होतं तसं होतं. त्यामुळे मग कधी बॉडी बिल्डिंग मध्ये पडलोच नाही. नंतर मग तिथे मी 2-3 वर्ष जिम केली, आणि एक साईड बाय साईड मी कॉलेज करत असताना जॉब पण करायचो. तर जॉब करत असताना मी माझी शिफ्ट असायची, कंपनीमध्ये जॉब करायचो मी,
सीएनसी बीएमसी मशीनवरती, तर शिफ्ट असायची मॉर्निंग आफ्टरनून आणि नाईट असे तीन शिफ्ट असायचं. तर तेव्हा पण मी थोडंसं स्टार्ट केलं होतं स्वतः, बॉईल पटॅटो बॉईल चिकन घेऊन जायचो, तिघे टिफिन मध्ये खायचो वगैरे. तेव्हा एक चांगली फिजिक होती, नॅचरलीच होती पण व्यवस्थित जिम वगैरे मारायचो. हा तर ग्रोथ डाईट वगैरे करायचं माहित नव्हतं पण थोडंफार करत असायचो. त्यानंतर मग तिथला जॉब मी 2 वर्ष झाला मी फ्रस्ट्रेट होऊन सोडून दिला, कारण इकडे काय होणार नाही, आपलं आपल्या कामाचंच नाही म्हटलं. त्यानंतर मी एबीएसला जॉईन झालो, एबीएस जिमला जॉईन झाल्यानंतर मी तिकडे 4 वर्ष काम केलं. तिकडे पण माझा असं बॉडी बिल्डिंग सोबत संबंध नाही आला, पण आनंद सरांनी मला खूप चांगला गायडन्स केला ऍज अ ट्रेनर म्हणून जॉब केला. तिकडे मी 4 वर्ष ऍज अ ट्रेनर जॉईन केलं आणि 1 महिन्यामध्येच माझं प्रमोशन झालं आणि फ्लोअर मॅनेजर झालो तिकडे. तर त्यानंतर आनंद सरांना मी सांगितलं की आनंद सर, कारण बॉडी बिल्डिंगच्या जुना व्यक्तिमत्व होतं की ज्यांनी बॉडी बिल्डिंग तिथे एक असं व्यक्तिमत्व की त्यांना माहिती बॉडी बिल्डिंग काय, त्यांनी केली होती. आणि गोपाळ गायकवाड सरांसोबत त्यांचे खूप चांगले संबंध, कारण लहानपणापासून गोपाळ गायकवाड सरांसोबत बॉडी बिल्डिंग हो. तर मग आनंद सरांनी मला गायडन्स केला, खूप चांगला केला 2 वर्ष, पण मी इतकं सिरियस नव्हतो तेव्हा म्हणून मी कधी स्टेजवर नाही गेलो, पण मी तेव्हा त्यांच्याकडे तयारी करायचो. त्यानंतर मग अक्षय सर तिकडे जिमला यायला लागले बेसला आणि ते वर्कआउट गेले मराठे सर, हा जे माझे मेंटोर आणि जिम फार वगैरे बॉडी बॉडी ऍक्च्युअली मनीष आडविलकर सरांच्या मार्गदर्शन बरोबर त्यांच्या मार्गदर्शन खाली, आणि त्यांच्याशिवाय कोणीच नाही आम्हाला गायडन्स करायला, आणि मला असं वाटत नाही का त्यांच्याशिवाय बेस्ट कोणी गायडन्स करू शकतो, एकदम नेक्स्ट लेवल माणूस. तर ते मला तिकडे दिसले आणि मी त्यांचे जे मित्र होते त्यांना बोललो की मला बॉडी बिल्डिंग अशी करायची आहे, तर सरांसोबत कॉन्टॅक्ट करा तुम्ही. तिथून मग खरी बॉडी बिल्डिंग सुरू झाली. हा आणि मग पहिली स्पर्धा कोणती खेळली? पहिली स्पर्धा मी खेळलो इकडे नाशिक मध्येच खेळलो, जी गोपाळ गायकवाड सरांच्या इथे खेळलो पहिले. तिथे मला पहिले 3 वर्ष 3-4 कॉम्पिटिशन मध्ये काहीच टायटल लागलं नाही, ग्रुप मध्ये पण नाही लागलो. पहिली घोटीमध्ये झाली ती दादाश्री म्हणून एक कॉम्पिटिशन होती, ती झाली होती, पण लागलं काहीच नाही. 3-4 कॉम्पिटिशन काहीच लागलं नाही, पण मी कधी डिसअपॉइंटेड नाही म्हणून तुम्ही मला खूप आवडायचं का मी स्टेजवर जाऊन आलो. सर सर माझं म्हणजे एक असं होतं की त्या मेडल अँड ट्रॉफी पेक्षा मला माझ्या सरांना काय वाटतं, अक्षय सरांना काय वाटतं, मी सगळ्यात पहिले खाली उतरायचो. मला काही भेटो ना भेटो, सर तुम्हाला कसं वाटलं, सर माझी बोजिंग कशी होती, सर तुम्हाला वाटतं ना. आणि बॉडी बिल्डरला मी आज पण म्हणतो, किती पण मोठा बॉडी बिल्डर असो त्याला कोणती पण ट्रॉफी हो मेडल हो, त्याचा सगळ्यात मोठा त्याचं अचीवमेंट हे असतं का मी कालपेक्षा चांगला होतो. सगळ्यात बेस्ट अचीवमेंट बरोबर, कारण माझा गुरु मला बोलला का तुझा परफॉर्मन्स मागच्या पेक्षा आता चांगला होता, तुझी कंडिशन मागच्या पेक्षा आता चांगली होती, हा सगळ्यात बेस्ट त्याचा हे असतो का मला हे अचीव मी केलंय. तर अक्षय सर नेहमी म्हणायचे हा हे एकदम मस्त होतो, नसले तर डायरेक्ट नाही म्हणायचे, अक्षय सरांचा स्वभाव असा आहे, नसले तर डायरेक्ट तोंडावर म्हणतील हे चुकलं होतं. मग त्यामुळे ते खूप आनंद वाटतं, अक्षय सर सांगतात हे चांगलं होते. माझून इच्छा व्हायची, मी 3 कॉम्पिटिशन खेळलो, 3 कॉम्पिटिशन मध्ये काही भेटले नाही. 4th कॉम्पिटिशनला मला मनमाडला टायटल लागलं, ग्रुप मध्ये 3rd, 4th प्लेस लागला. जिल्हास्तरीय होती ती स्पर्धा? हा जिल्हास्तरीय, नॉर्थ उत्तर महाराष्ट्राला. उत्तर महाराष्ट्र, अरे हा. मग त्याच्यानंतर मग गोपाळ साहेब, अजून पण गोपाळ गायकवाड सरांचे शब्द आठवतात, त्यांनी तेव्हा अनाउन्समेंट केलं होतं का, आणि तिकडे असं होतं ना का गोपाळ गायकवाड सर म्हणायचे की तू जरी काही जितलं नाही ना, पण लोक तू जितून घेतो, लोक तुझ्यावर खूप प्रेम करतात, सगळे लोक ओरडायचे वगैरे जे ओळखीचे नसतील तरी पण. तर तेव्हा मग गोपाळ गायकवाड सरांनी अनाउन्स केलं हा एक दिवस खूप मोठा बॉडी बिल्डर म्हणून, आणि मला अजून पण ते शब्द आठवतो, मला असं वाटतं मी ते शब्द नक्की पूर्ण करेल एक दिवस. तिथपर्यंत होतो मग तिथून ते फर्स्ट इयर होतं, तिथून मी चांगले 2-3 कॉम्पिटिशन खेळलो. मग त्या वर्षी मला त्र्यंबकशी पहिलं कॉम्पिटिशन झालं, जिथे मला पहिले गोल्ड लागलं. त्यानंतर मग कर्मवीर श्री उत्तर महाराष्ट्र खेळलो, तिथे पण मला ग्रुप मध्ये टायटल लागलं. त्याच्यानंतर मग तिथे झालं नाशिक श्रीला माझं सिल्वर लागलं त्या वर्षी. असे 3-4 कॉम्पिटिशन खूप चांगले झाले, शेवटी खूप चांगलं अचीवमेंट भेटलं. नेक्स्ट इयरच्या तयारीमध्ये मग मी मोठे मोठे कॉम्पिटिशन खेळलो, महाराष्ट्र श्रीला ग्रुप मध्ये लागलो. त्याच्यानंतर मग कोल्हापूरला मोठी कॉम्पिटिशन होती, म्हणजे वेगवेगळ्या स्टेट मध्ये जाऊन खेळून आलो. अरे वा, म्हणजे सगळीकडे तुम्ही खेळ, सगळीकडे खेळलो महाराष्ट्रावर. तुम्हाला अजून वरच्या लेवलला पण जायचं? हो वरच्या लेवलला जायचं नक्की नक्की. म्हणजे मला असं वाटतं ना की इथून आपण पुढे जो इंटरव्ह्यू करू काही वर्षानंतर, तो मिस्टर इंडियाची तुमची तयारी कशी होती यावर करू नक्की. पण समीर सर एक विचारायचं आहे, तुमचं शिक्षण पण चांगलं झालेलं? हो सर, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे. हो फिटनेस इंडस्ट्री मध्येच का आले तुम्ही? फिटनेस इंडस्ट्री मध्ये क्षेत्र बरेच आहे. हो क्षेत्र बरेच आहे बरोबर, कारण की मी क्षेत्र पण चॉईस केले होते, पण त्यानंतर एक गोष्ट अशी नेहमी डिसअपॉइंटेड करायची की जे मी करतोय ते मला नाही आवडत आहे. ते सगळ्यात मोठं सोडायचं कारण होतं सगळ्या गोष्टी. आणि फिटनेस इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर आवडीमुळे सक्सेस पण खूप चांगला भेटला. आज मी आणि माझा जो जुळा भाऊ आहे आमिर, आमचं खूप चांगलं नाव पण इंडस्ट्रीमध्ये खूप जण भेटतात, खूप जण बोलतात का तुमचं इंडस्ट्रीमध्ये खूप चांगलं नाव आहे. खूप बरं वाटतं की आम्ही एक काहीतरी चांगलं काहीतरी देतोय, हा प्रभाव फिरतो का चांगलं काहीतरी सर्व्हिस देतोय लोकांना. तर हीच एक गोष्ट मुळे आवड आहे का, हीच गोष्ट पुढे आम्हाला चालवायची, याच फील्डमध्ये नाव करायचं. ही फील्ड बघायला गेलं तर खूप खर्चिक आहे. हो खूप पैसा बरोबर. मग हे सगळं कसं मॅनेज करता तुम्ही? ऍक्च्युली माझं मी सगळ्यात पहिले जेव्हा जिमला जॉईन केली तर पेमेंट 7-8 हजार रुपये होता, पण नंतर मला एक कळलं की
चांगलं एज्युकेशन घेऊन जर आपण केलं तर खूप चांगलं बेनिफिट होईल. तर मी KL11 फिटनेस अकॅडमी जॉईन केली, एक चांगला सर्टिफाईड कोर्स केला सांताक्रूजला. हा सांताक्रूजला तेव्हा काही जा सरांच्या मार्गदर्शन थ्रू आणि सगळे तिथे आमचे मयूर सर होते त्यांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला एक गोष्ट समजवली की तुम्ही स्वतःचा एक बेंचमार्क डिसाईड करा का तुम्ही काय. त्यानंतर एक गोष्ट काय आली का कसं पीटीला क्लायंटला कन्व्हिन्स करायचं, कसं त्यांना सर्व्हिस द्यायची. त्यानंतर क्लायंटला खूप चांगला आमचा बेस तयार झाला आणि त्यातनंच माझी एक चांगली इन्कम येते, त्यातनं सध्या मी करतोय. पण मला कुठे ना कुठे एक गोष्ट अशी एक समजते की मी आज जेवढं पण बॉडी बिल्डिंगला एक पास्ट मध्ये जाऊन बघतो की जेवढे पण बॉडी बिल्डर आहे त्यांनी एक गोष्ट सगळ्यांनी केली पाहिजे होती की साईड बाय साईड बिझनेस खूप गरजेचा आहे, ज्या खर्चिक आहे. कारण त्याच्यामुळेच आज खूप सारे बॉडी बिल्डर जे ज्यांच्याकडे इन्कम सोर्स नाही आहे एक मग त्याच्यामुळे सगळे फ्रस्ट्रेट होऊन बॉडी बिल्डिंग सोडून देतात, पुढे काहीच करू शकत नाही. म्हणून एक जेव्हा तुम्ही स्टार्टिंगच करतात तर साईड बाय साईड एक विचार करून इन्कम सोर्स चांगला केला ना तर पुढे जाऊन तुम्हाला बॉडी बिल्डिंग पण करता येईल. आणि जसे अक्षय सर आम्हाला गोष्ट नेहमी म्हणतात की बॉडी बिल्डिंग ही स्वतःच करायची असते, तुमच्या मदतीला कोणी येत नाही. खरी गोष्ट ही तुमच्या स्वतःची जबाबदारी का तुम्हाला करायची असेल तर तुमच्या दमावर करावं लागेल. तर त्यामुळे एक मला वाटतं की इन्कम सोर्स एक साईड बाय साईड मोठा तुम्ही जॉईन करणं गरजेचं आहे. म्हणजे मित्रांनो आता समीर सरांनी हे वाक्य जे सांगितले की ज्यांना बॉडी बिल्डिंग करायची ना एक साईड बिझनेस काहीतरी चालू ठेवायला पाहिजे, किंवा स्वतःची जिम जरी असेल तर त्याच्यातून सुद्धा बॉडी बिल्डिंग होऊ शकते, किंवा सप्लिमेंट शॉप वगैरे. म्हणजे ज्या फिटनेसशी रिलेटेड ज्या गोष्टी ना तो तरी तुम्ही बिझनेस करा, नाही तर बरेच असे बॉडी बिल्डर आहे आज या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये की कर्जबाजारी झाले. म्हणजे बॉडी बिल्डिंग स्पर्धा खेळण्यासाठी काहींनी सोनं गहाण ठेवलेलं आहे, काहींनी कर्ज सुद्धा उचललेलं आहे. हो मी माझ्या समोर खूप एक्झाम्पल आहे. सर तर नेहमी सांगत असतात या सगळ्या गोष्टी कधीच करायच्या नाही. इतकंच नाही तर सरांकडे जेव्हा कधी जाऊन आपण प्रेपचे पैसे देतो ना सर विचारतात पण का कोणाकडनं आणलंय का रे बाबा, कोणाकडनं घेतले तर नाहीये ना, सगळं विचारतात सर. इतकं सर लक्ष देतात कारण सरांना माहिती पास्ट मध्ये सरांनी बघितलंय कशी गोष्टी करतात. आणि कधी पण असं झालं नाही का फायनान्शियल प्रॉब्लेममुळे सरांनी कोणत्या पण मुलाची तयारी थांबवली असेल, सर स्वतः खर्च करायचे का तू करतोय ना तर मी तुझ्या पाठीशी आहे. हे पण सरांचं इतकं मोठं पण आहे, नेहमी नेहमी करतात सर. अक्षय मराठे हे नाव घोटी म्हणजे इगतपुरी तालुक्यामध्ये पण आणि सरांकडे जिल्ह्यात बरेच त्यांनी बरोबर सरांकडे किती बॉडी बिल्डर असे जे फायनान्शियली एकदम नाहीये पण सर स्वतः त्यांच्यासाठी करतात आवड आहे म्हणून. म्हणजे सेम मनीष आडुलकर बरोबर तसंच एकदम. हा समीर सर मला एक मनातून एक प्रश्न निर्माण होतोय. आता प्रत्येक बॉडी बिल्डरला डाएट हा करावाच लागतो बरोबर बरोबर. एक नॉर्मल मुलाला पण वाटतं की माझी पण अशी फिजिक बनाव बरोबर. पण मध्यंतरी असं झाले ना बऱ्याच सप्लिमेंट कंपन्यांनी क्रिएटिनच्या वेगवेगळ्या पद्धतीने ऍड करायला सुरुवात बरोबर की तुम्ही हा डबा खाल्ला की नंतर तुमची अशी बॉडी दिसणार, नंतर मग तुम्ही चांगले उठून दिसणार, मग मुलं लगेच ते क्रिएटिन घ्यायला लागतं. तर ह्या 700-800 रुपयाला काय जी किंमत असेल तर या डब्यामुळे बॉडी बनते का? नाही नाही ऍक्च्युली सगळ्यात बेसिक गोष्ट ज्या प्रकारे माझा कोर्स झालाय आणि डायटिशियन पण सगळं मला नॉलेज आहे त्या प्रकारे गोष्ट क्रिएटिन बद्दल सांगतो. क्रिएटिन हे फक्त एक सप्लिमेंट आहे. सप्लिमेंट म्हणजे जेव्हा तुम्ही घेतात तेव्हा तुमच्या बॉडीला त्याची नीड असते, ते सप्लिमेंटच म्हणतात म्हणून त्याला बरोबर. क्रिएटिनचं काम आहे स्ट्रेंथ वाढवणं, ते तुमच्या बॉडीमध्ये एटीपी जनरेट करतं, तुम्हाला स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतं आणि मसलमध्ये वॉटर होल्ड केल्यामुळे बॉडी थोडी मोठी दिसते. पण यासोबत तुम्ही किती पण सप्लिमेंट घ्या काही पण करा जर तुमचं न्यूट्रिशन नसेल तर बॉडी बनणारच नाही बरोबर. तुमची मसलची हायपोट्रॉफी प्रॉपर झाली पाहिजे म्हणजे याचा अर्थ तुमचा वर्कआउट प्रॉपर झाला पाहिजे. सेकंड रेस्ट अँड रिकव्हरी म्हणजे तुम्ही व्यवस्थित आराम घेऊन रिकव्हरीला टाइम दिला पाहिजे, त्यानंतर तुम्ही सप्लिमेंटवर फोकस केला पाहिजे. पहिले तुमच्या ह्या दोन गोष्टी जर बेसिक नसतील तर तुमचं क्रिएटिन वगैरे घेऊन काहीच फायदा नाही. आणि जे मी ते क्रिएटिननी बॉडी बनेल हे सगळे मी ते क्रिएटिननी फक्त तुमची स्ट्रेंथ बिल्ड होईल ज्याने तुमची चांगली हायपोट्रॉफी होईल आणि तुम्ही जर रेस्ट आणि रिकव्हरीसाठी चांगला न्यूट्रिशन घेतला तर तुमची बॉडी बनणार. खरी गोष्ट आहे. म्हणजे आता मुलांनी ऐकलेलं आहे की नुसतं क्रिएटिन खाऊन काहीच होत नाही कारण पहिल्या काळामध्ये क्रिएटिन एवढं जास्त फेमस नव्हतं. नाही नाही पहिले तर लोक घाबरायचे क्रिएटिन लावून झालं आता क्रिएटिन बरोबर. हा तर समीर सर मला एक विचारायचं आहे जेव्हा जेव्हा तुम्ही कॉम्पिटिशनची तयारी बरोबर की प्रत्येक बॉडी बिल्डरचं लो कार्ब हाय प्रोटीन असं डाएट असतो तर तुमचा डाएट कसा असायचा? ऍक्च्युली आम्ही जेव्हा प्रेप चालू करायचो तर त्याच्यानंतर सर आम्हाला स्ट्रिक्टली एक डाएट देऊन टाकायचं, त्यामध्ये फक्त एक मील कार्बचा असायचा आणि आम्ही 4-5 to 6 मील प्रोटीन इंटेक करायचो, त्यामध्ये चिकन फिश एग्स व्हाईट एग्सच घ्यायचो मोस्टली आणि वे प्रोटीन आणि त्याच्यानंतर जे मल्टीव्हिटॅमिन्स वगैरे असतील ते असतात. त्यानंतर त्यात एक स्ट्रगल सगळ्यात मोठा असतो का तुम्हाला वेळ खूप काढावा लागतो कारण की आमचा वर्कआउट असा असायचा सर मला सकाळी मॉर्निंगला 40 मिनिटं कार्डिओ, त्यानंतर एक वर्कआउट नंतर रात्री परत एक वर्कआउट असे 3 वेळा वर्कआउट असायचे. त्यामुळे पण माझा क्लायंट बेस असा आहे की मला मॉर्निंगला सकाळी 6 पीटी असायची, त्यामुळे मग आम्हाला कार्डिओला सकाळी उठून 5 जायचो. मी 5 40 मिनिटं कार्डिओ केलो का तिथूनच फ्रेश होऊन लगेच ग्राउंडवरनं मी पीटी घेऊन परत जिमला यायचो, मील करून परत दुपारी 11 वर्कआउट केला घरी यायचं, दुपारचा क्लायंट घेऊन परत रात्री एक वर्क असं ते कंटिन्यू रुटीन ठेवलं लागायचं. सर मला एक प्रश्नाच्या उत्तर तुमच्याकडून मला अपेक्षित आहे की सोशल मीडियावर जेव्हा एखादा बॉडी बिल्डर जर आपण उदाहरण घेतलं विजय भोयरे मोठा बॉडी बिल्डर आहे, परत मुंबई साईडचे काही बॉडी बिल्डर आहे
निलेश दगडे, बरोबर, निलेश दगडे सर, हा, तर ते त्यांची व्हिडिओ बनवत असतात, आम्ही आज काय खातोय, दुपारी काय खातो, म्हणजे एक त्यांचा सिरीज बनवतात, सिरीज बनवतात. पण त्याच्यात असे काही लोकांचे कमेंट येतात की स्टेरॉइडचं तुम्ही सांगणार नाही, फक्त हे खाता, मेन मुद्दा हा स्टेरॉइड आहे, असं काही लोक त्यांना निगेटिव्ह कमेंट करतात. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी तर एकच गोष्ट सांगतो की फक्त स्टेरॉइड घेऊन बॉडी बनतच नाही, आणि स्टेरॉइड घेतल्यानंतर जेवढी एक नॉर्मल माणूस बॉडी बनवण्यासाठी मेहनत करतो त्याच्यापेक्षा 10-20-50% तुम्हाला जास्त मेहनत करावी लागते. आता तुम्ही एक बेसिक एक ह्युमन बघितला जो फक्त फिटनेससाठी जातो, तो एक तास वर्कआउट करेल, बरोबर, त्याच्या जागी जर एक बॉडी बिल्डर असेल त्याला दिवसात ना 3 तास सकाळी 3 तास संध्याकाळी 1 तास कार्डिओ इतका वर्कआउट करावा लागतो. स्टेरॉइड फक्त हा सपोर्ट करतो, कारण की बॉडी बिल्डिंग ही आता राहिली नाहीये पहिल्यासारखी. तुम्ही जर स्टेरॉइड वगैरे युज नाही केले तुम्ही कुठल्याच स्टेजवर जाऊन परफॉर्म नॅचरली करू शकत नाही. खूप सारे बोलतात की नॅचरल बॉडी बिल्डिंग आहे वगैरे, पण तिकडे पण सर्व डोपिंग वगैरे करून जातात आणि टेस्ट वगैरे काही व्यवस्थित होत नाही तिकडे, हे पण दिसून येतं. तर स्टेरॉइड हा फक्त एक पार्ट आहे बॉडी बिल्डिंगचा जो तुम्हाला सपोर्ट करतो, आणि तो पण तुम्ही एक व्यवस्थित गायडन्स मध्ये घेतलं पाहिजे, माझे असं म्हणणं आहे. कारण की स्वतःहून एक्सपिरियन्स वगैरे केलं नाहीच पाहिजे त्या गोष्टीवरती. जो एक माणूस खूप वर्ष त्यातलं रुजून आला आहे त्याला सर्व गोष्टी माहिती, त्याच्याकडनं तुम्ही गायडन्स घ्या व्यवस्थित. जर तुम्हाला बॉडी बिल्डिंग करायचे असेल तर, जर बॉडी बिल्डिंग करायचे असेल तर स्टेरॉइड कोणी घेऊच नाही मी तर म्हणतो, कारण की ते तुम्ही लाईफ टाईम ठेवू नाही शकत. एक बॉडी बिल्डर जो असतो त्याला माहिती आहे मी मेंटेन ठेवणार आहे, मी दरवर्षी तयारी करणार आहे, म्हणून त्याच्यासाठी ती गोष्ट ठीक आहे. बाकी ज्याला बॉडी बिल्डिंग करायची नाही त्यांनी घेऊच नाही. पण बरेच जण निगेटिव्ह कमेंट करतात, यांना काय तुम्ही सांगा? निगेटिव्ह कमेंट त्यासाठी करतात कारण त्यांना माहिती नाही सर. असे आता दोन प्रकारचे लोक असतात, एक तर जो पॉझिटिव्ह बोलून स्वतःचा असं मुद्दा ठेवतो, दुसरा जो निगेटिव्ह करून, त्याला माहिती याच्यात खाली काहीतरी निगेटिव्ह कमेंट केली म्हणजे मला 10 जण रिप्लाय करतील आणि मी हायलाईट होईल. हे तेच लोक आहे, बाकी काही नाही. आणि यांना माहिती पण नाही त्या गोष्टीबद्दल का ही गोष्ट काय आहे, ऍक्च्युली हा किती वर्षापासून स्ट्रगल करून आला आहे. आता निलेश दगडे सरांनी त्यांची पूर्ण ते मिस्टर इंडियाची सिरीज बनवली होती, किती स्ट्रगल असतात माणसाला त्यांनी दाखवलंय डायरेक्ट. डाएट एक नॉर्मल व्यक्तीने कसा केला पाहिजे, एक ज्याला फक्त बॉडी म्हणजे बरोबर टी-शर्ट फिट झाला पाहिजे, बरोबर, सगळ्यात बेस्ट ज्याला सर्वात पहिले फिटनेस ठेवायचा आहे त्यांनी सगळ्यात पहिले जिम जॉईन करा. दिवसात ना 1-1.5 तास वर्कआउटला द्या, त्यानंतर तुम्ही दिवसात ना 3 वेळेस जे जेवता 3 वेळेसच जेवा. फक्त तुमच्या डाएट मध्ये हाय प्रोटीन ठेवा, कार्ब लो ठेवा, शुगर बंद करून टाका टोटली, बस बाकी काहीच नाही. हे दिवसात ना 3 मील तुम्ही व्यवस्थित ठेवले आणि व्यवस्थित 1 तास वर्कआउट केला सगळं पॉसिबल आहे. बाहेरचं जंक फूड वगैरे बंद करा आणि फोकस राहा, काहीच करायचं नाही. सगळ्यात मेन गोष्ट आहे कंटिन्युटी, तुम्हाला कंटिन्युअसली ठेवावं लागेल. कारण की त्याच्यासाठी जर तुम्ही म्हणाल की मी आज करेल आणि उद्या नाही करणार तर तसं पॉसिबल नाही. मिनिमम तुम्ही 3-4 महिने करा, तेव्हा तुम्हाला जाऊन तो रिझल्ट दिसेल. कारण की आम्ही पण बघतो क्लायंटला, समजून येतं लगेच डाईट करतोय का नाही. इथे तर मी 2-2 तास वर्कआउट घेतोय, याचं जर न्यूट्रिशन नसेल तर ट्रान्सफॉर्मेशन दिसत नाही. आणि असे पण क्लायंट्स असतात जे 2 महिन्यामध्ये डायरेक्ट दिसून येतं का ट्रान्सफॉर्मेशन एकदम प्रॉपर चालू आहे, कारण न्यूट्रिशनच मॅटर करतं. खरी गोष्ट आहे, म्हणजे आपण वर्कआउट करून घेतो त्यांच्याकडून, बरोबर, खरी गोष्ट आहे. त्याच्यामुळे रिझल्ट भेटत नाही, म्हणून मग तुमचा स्वतःचा फोकस असणं गरजेचं आहे. काहीच करायचं नाहीये तुम्हाला, तुमची शुगर लाईफस्टाईल मधनं शुगर कट ऑफ कट करून टाका पूर्णपणे. त्याच्यानंतर तुम्ही दिवसातनं 1-1.5 तास तुमच्या वर्कआउटला द्या. दिवसातनं 3 ब्रेकफास्ट लंच डिनर प्रॉपर मील करा. डिनर मध्ये तुमचे कार्ब एकदम लो ठेवा, नाही घेतले तरी चालतील. ब्रेकफास्टला आणि लंचला तुम्ही चांगले कार्ब घ्या, प्रोटीन इंटेक हाय ठेवा, बस काहीच प्रॉब्लेम नाही. हे तुम्ही तरी लाईफस्टाईल व्यवस्थित मेंटेन ठेवली ना तरी तुम्ही फिट राहाल आणि व्यवस्थित तुमची एक बॉडी दिसेल. बरोबर सर, मध्यंतरी आपण मागे बघितलं की हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढतं जिममध्ये, लोकांनी जिमला खूप ट्रोल केलं, फिटनेस इंडस्ट्रीला ट्रोल केलं, तर याबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय? माझं वैयक्तिक मत हेच आहे की नॉलेजचं खूप कमी आहे आपल्या भारत देशामध्ये, नॉलेजची खूप कमी या गोष्टीमध्ये अजून पण. जो व्यक्ती जिम मध्ये पहिल्यांदा येतोय सगळ्यात पहिले तर त्याच्या ट्रेनरला हे माहिती पाहिजे का याचं जो मेडिकल हिस्ट्री काय, बॅकग्राऊंड काय. नाही त्याला हार्ट अटॅक येतं तर त्याला विचारायचं की तुझ्या पॅरेंट्सला होता का, ग्रँड पॅरेंट्सला होता का. त्याच्यामुळे कळतं की याच्या मेडिकल हिस्ट्रीमध्ये ही गोष्ट आहे, बरोबर. त्यानंतर अजून सेकंड एक गोष्ट की आल्यानंतर तुम्ही त्यांना कधीच बघत नाही ट्रेडमिल वगैरे, त्यांचा हार्ट रेट किती आहे, वर्कआउट करताना त्यांचा हार्ट रेट किती असतो, किंवा त्याच्यानंतर त्यांना तुम्ही कधी विचारलंय का तुम्ही तुमचा रेस्टिंग हार्ट रेट चेक केलाय का. तर ह्या सर्व गोष्टी एक जिम ओनरने एक जिम ट्रेनरने लक्ष दिलं पाहिजे की ह्या गोष्टी टाळू शकता तुम्ही. कारण की एक मेंबर त्याला नाही माहिती का आतून माझा हार्ट रेट किती वाढला किती नाही का, मला त्रास होतोय का नाही, अचानक त्रास होईल कळून येणार, बरोबर. त्यामुळे ह्या पास हिस्ट्री या सगळ्या गोष्टी एका ट्रेनरने एका जिम ओनरने त्या मेंबरने जॉईन केल्यानंतर त्याला विचारणं खूप गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी आपण इझिली टाळू शकतो. सर, अशी ह्या जगामध्ये समाजामध्ये अशी काही लोक आहे स्वतः काय करायचं नाही मात्र दुसऱ्याला काय करू द्यायचं नाही. काही लोक असे बोलतात की जिम मध्ये जाऊन त्या जिमवाल्यांनाच पैसे द्यायचे आणि त्याच लोखंड उचलायचं, हे कोणी सांगितलं? माशा लोकांनी डायरेक्ट जाऊन पाट्या टाकावं वाळूच्या आणि त्याच्यानंतर मध्ये इन्कम सोर्स चालू होऊन जाईल. असं काही नसतं. जसं आपण आता बघायला गेलो की आपले पास्ट जे होतं तेव्हा आपण कंटिन्युअसली काहीतरी काम वगैरे करत असायचो, बसून काम नव्हतं, बरोबर, त्याच्यामुळे फिट होते लोक. आता तुम्हाला मसल ट्रेनिंग करणं गरजेचं याच्यासाठी आहे, कारण मस्क्युलर सिस्टम ही खूप हाय लेवलला आहे. जर तुमचे मसल स्ट्रॉंग नसतील तर तुम्हाला हेल्थ इश्यूज एका वयानंतर सगळ्या गोष्टी ह्या होणारच आहे. आज आपण एक बघतो
की एक व्यक्ती जातो एक तास वर्कआउट वगैरे करतोय त्याची मसल बिल्ड होते त्याची इम्युन सिस्टम बूस्ट होते या सगळ्या गोष्टीमुळे त्याचे हेल्थ इश्यू नाही होत. तर ही खूप गरजेची गोष्ट आहे की तुम्ही एक तास द्या जिमला जाण्यासाठी कारण की तुम्ही डेली ऍक्टिव्हिटी मध्ये त्या गोष्टी करत नाहीये काहीच तुम्ही दिवसभर बसूनच काम करताय म्हणून ते जिमला जाणं गरजेचं आहे. बरोबर म्हणजे आता जे काही गोष्टी ज्यांच्या मनात येत असेल बोलत असतील तर त्यांना समीर सरांनी उत्तर दिलेलंच आहे. सर तुमचा फेवरेट बॉडी बिल्डर कोण आहे? माझा फेवरेट बॉडी बिल्डर इंडियामध्ये तर सुनीत सर सुनीत जाधव सर आणि ऑलिम्पिक लेवल ऑलिम्पिया लेवलला आज बघतो तर मी हॅडी चोपन फेवरेट आहे. हॅडी चोपन फेवरेट याच्यासाठी का त्यांचा जो एक नेवर गिव अप वाला ऍटिट्यूड आहे ना तो खूप नेक्स्ट लेवल आहे. आता त्यांचा मागच्या ऑलिम्पियामध्ये सेकंड लागलं त्यांनी नेक्स्ट डे पासून लगेच तयारी केली ब्रेक न घेता. बरोबर तो म्हणजे तो एक त्यांचा एक नेवर गिव अप वाला ऍटिट्यूड आहे की मला करूनच दाखवायचं. बॉडी बिल्डिंग हा खूप हार्ड वर्कचा गेम आहे. हो खूप हार्ड वर्क. बरोबर सर आता पुढचं टार्गेट काय? आता माझं पुढचं टार्गेट आहे की ह्या वर्षी तर मी अजूनपर्यंत कम्पीट करायचा विचार तर नाही केलाय कारण की माझं लग्नाचं चालू ह्या वर्षी पण नेक्स्ट इयर मी डायरेक्ट मिस्टर इंडिया आणि युनिव्हर्सची तयारी प्रॉपर करणार आहे. एक शेवटचा प्रश्न, आतापर्यंत तुम्ही ह्या लेवलपर्यंत येऊन पोहोचला तर तुमचा सक्सेसचा मंत्र काय? सक्सेसचा मंत्र हाच आहे की तुम्ही स्वतःवर भरोसा ठेवा आणि पहिली गोष्ट तर तुम्ही कधीच तुमच्या कोचने जे सांगितलंय त्याच्या व्यतिरिक्त जाऊन काही गोष्टी करू नका कारण की तो व्यक्ती इतक्या वर्षापासून एक्सपिरियन्स घेऊन तुम्हाला गोष्टी सांगतोय. आणि अजून एक सेकंड थिंग, तुम्ही जेव्हा पण काही गोष्टीची तयारी करता बॉडी बिल्डिंग म्हणा डाईट म्हणा तर तुम्ही या गोष्टीमध्ये तुमच्या फॅमिली फ्रेंड्स या सगळ्यांना कधीच मागे सोडू नका कारण की हे तुमचे मेन असतात पिलर्स की जे तुम्हाला सपोर्ट करतात जेव्हा तुम्ही गिव्ह अप करायचा विचार करतात हेच तुम्हाला वरती घेऊन जातात. तर ह्या सर्व गोष्टी आहे का तुम्ही फॅमिली फ्रेंड्स हे सगळे कंटिन्यू मेंटेन ठेवा तुमच्या सोबत त्यांना टाइम द्या वेळ द्या आणि त्यासोबत या गोष्टी सगळ्या चालू ठेवा तर तुम्ही एक हॅपीली फोकस करून तुम्ही पुढे जाऊ शकतात. बरोबर समीर सर मला एक प्रश्न विचारायची इच्छा आहे तुम्हाला कारण कसं मला नेहमी प्रश्न सुचत राहतात तसं मी समोर विचारत असतो की जेव्हा बॉडी बिल्डर डाएटवर असतो बरोबर तर त्याची एक चिडचिड खूप होते कारण एक समोर जरी चांगला व्यक्ती आपण त्याच्याशी नेहमी बोलतो अरे आता आपल्याशी कंटिन्यू चांगला बोलतो बरोबर पण नंतर कालांतराने त्याची फार चिडचिड होते काय नेमकं? नाही असं कसं असतं ना की हे लोक मेंटली फोकस नसतात त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो की जेव्हा आपण विचार करतो की लो कार्ब डाएट चालू आहे त्याच्यामुळे चिडचिड होते सगळं पण जेवढं मी ह्या गोष्टीत न गेलोय मला कधी असं फेस नाही आला की मला चिडचिड होते. थोडं इरिटेटिंग असतं ते स्टार्टिंगला पण मी तर म्हणतो की एक तुम्ही चांगला कंट्रोल केला किंवा तुम्ही तुमच्या सोबत ज्या व्यक्ती त्यांना व्यवस्थित वेळ वगैरे दिला सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित सुरळीत चालतात. मी जेवढे बॉडी बिल्डर बघितले चिडचिड वगैरे असं म्हणजे जवळचे जेवढे बघितले अक्षय सरस घ्या यांना कधीच होत नाही मला कधी झाली नाही कधी होत नाही या गोष्टी. बाकीच्या होळीचा त्रास तोच आहे कारण की ते फोकस नसतात त्यांना असं वाटतं हे का बरं होत नाही ते का बरं होत नाही प्रॉपर असं का बरं जात नाही त्यामुळे ते जास्त विचार करून पण चिडचिड होऊ शकते. मागे मी काही गोष्टी ऐकलं होतं सर की जे स्टेरॉइड्स असतात बरोबर त्या मार्केटमध्ये कधी कधी डुप्लिकेट विकल्या जातात. बरोबर कारण मी कधी स्टेरॉइड्स वापरलेले नाही मी सप्लिमेंटच खाल्लेले परत त्याच्यावरचे लेवल पण ते काढून घेतात समोरच्या व्यक्ती म्हणजे एक 50 रुपयाची जर गोष्ट असेल तर ती 500-600 रुपयाला होते होते तर हे कुठेतरी लुटमार आपण याला म्हणू शकतो का आणि ह्या गोष्टी चांगल्या व्यक्तीच्या आपण गायडन्स खाली ह्या घेतल्या पाहिजे असं मला तरी वाटतं याबद्दल तुमचं. बरोबर आता जसं मी जसं माझं फिटनेस करिअर मी स्टार्ट केलं तर बॉडी बिल्डिंगची आवड मला पहिल्यापासूनच होती पण ह्याच फसवणूक आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी कधी भरोसा नाही ठेवू शकलो कोणावरती. त्यामुळे जसे अक्षरशः आम्हाला भेटले तर सगळ्या गोष्टी आम्ही बघितले की कसं चालू आहे काय चालू आहे तर आम्ही हे सर्व सुरू केलं. तर मी बघितलं का ट्रान्सपरन्सी काय असते एक इनहॅन्स बॉडी बिल्डर जो सरांकडे ट्रेन करतोय ऍथलीट आणि सर जे कोच त्याला करतात ती ट्रान्सपरन्सी काय असते हे सरांकडे जाऊन समजलं. बाकी मी इतकं ऐकलेलं आहे की लेबल काढून देऊन टाकतात मग सांगत नाही सायकल कुठली चालू आहे त्यानंतर मग पीसीटीच्या वेळेस सांगतील नाही नाही असं नाही आम्ही असंच करू कारण की तुम्ही हे टाकलेलं ते टाकलेलं कारण समोरच्याला माहितीच नसतं मग ते लूटमार करतात. आणि सरांकडे इतकी ट्रान्सपरन्सी आहे की सर आम्हाला काही मेडिसिन देतात नावा सहित सगळं लिहून देतात का आम्ही समोरच्या डायरेक्ट सांगू शकतो या गोष्टी सरांनी आम्हाला दिलेलं आहे या रेटमध्ये दिलेलं आहे. आणि कधीच सरांनी आजपर्यंत 1 रुपयाची फसवणूक कोणाचीच नाही केली कोणाची नाही उलट सरांना किती जण असे का ज्यांनी मेडिसिनचे पैसे पण परत करत नाही सर कधी मागत पण नाही सर म्हणतात जाऊ द्या काही प्रॉब्लेम नाही म्हणजे सेम मनी शाडवलकर काहीच फरक नाही फसवणूक खूप होते सरांची पण सर कधीच करत नाही. आणि अजून एक गोष्ट का सर काही गोष्टी ज्या निगेटिव्ह असतात जसं भरपूर आता एक प्रमाण चालू आहे आपण निघालाच टॉपिक स्टेरॉइडवरती तर बोलू की भरपूर लोक एएमपी आणि टर्मिन सारखे ड्रग युज करतात जिममध्ये भरपूर लोक मी स्वतः बघतो खूप सारे रील्स येतात खूप सारे का करतात तर वर्कआउट चांगला झाला पाहिजे त्याच्याने वर्कआउट चांगला थोड्या वेळासाठी होईल पण तुम्ही तुमची नॅचरल स्ट्रेंथ बघा तुम्ही त्याच्यावरती करा ना तुम्ही का असे मेडिसिन घेता आणि ते खूप हार्मफुल आहे सगळ्यात जास्त हार्मफुल आहे ते स्टेरॉइड तर आहेच नाही पहिली गोष्ट ते फक्त तुमचं परफॉर्मन्स ड्रग्ज आहे. एक समीर सरांच्या बोलण्यातून असं कळतं की तुमचा जो गुरु असतो ट्रेनर असतो त्याच्यावर तुम्ही जेव्हा ट्रस्ट ठेवता पण तो ट्रस्टला कधी कधी तडा जातो
की तो आपल्याला आवाच्या सव्वा किमतीमध्ये रेस्टॉरंट्स विकतो, सप्लिमेंट्स असतील. तर आज आपल्याला सरांनी वेळात वेळ काढून त्यांचं संपूर्ण स्टोरी की स्टार्ट कशी झाली आणि इथून पुढे कोणत्या स्पर्धा खेळायच्या आहे तर त्याची आपल्याला माहिती दिली. थँक्यू सो मच सर, तुम्ही आज खूप छान माहिती दिली. आणि जी काही लोक ट्रोल करतात फिटनेस इंडस्ट्रीला तर त्यांना पण सरांनी दणका दिला आहे आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर मित्रांनो, तुम्हाला समीर सरांची ही मुलाखत कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर टाईप करत जा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. तोपर्यंत बी फिट, स्टे फिट. थँक्यू.